ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दौंड नगरपालिका सॉलिड ट्रेस प्लांट 4 महिन्यापासून जागतिक महामारी कोरोना संकटामुळे वसुली कमी झाल्याने लोकांचा रोजगार गेल्यामुळे नागरिकांकडे घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याने तो प्रकल्प थांबलाय. सांडपाणी प्रकल्प चालू करण्यासाठी 50 ते 60 लाख रक्कम लागते, यामुळे प्रकल्प रखडला गेलाय. अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर 4th वित्त आयोगातून त्यासाठी मंजुरी घेऊन पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू करू असे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले. नमस्कार. दौंड नगरपालिकेचा आपला सॉलिड ट्रेस एसटीपी जो प्लांट आहे 10.5 MLDC कॅपॅसिटी आहे, पण गेले 4 महिन्यापासून जागतिक महामारीचं आपलं कोरोनाचं जे संकट आलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या नगरपालिकेची वसुली खूप कमी झालेली आहे. लोकांचा रोजगार गेल्यामुळे त्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आमची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली झालेली नाही आहे. त्यामुळे आमचा सांडपाणी प्रकल्प चालवण्यासाठी लागणारी जी मोठी अमाऊंट आहे जी 50 ते 60 लाखापर्यंत आहे ती आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने करू शकत नाही आहेत. त्यासाठी आम्ही अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि वेगवेगळ्या आपल्या सर्व पुढाऱ्यांकडे सुद्धा केलेली आहे. लवकरात लवकर आम्ही 14th वित्त आयोगातून त्यासाठी मंजुरी घेऊन हा प्रकल्प पुन्हा आपल्या पूर्ण क्षमतेने चालवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. शहर दौंड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहोत. केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत जे दौंडमध्ये भुयारी गटार योजना आहे त्या भुयारी गटार योजनेचा प्रकल्प आहे दौंड शहरामध्ये. तो प्रकल्प दौंड शहरामध्ये तयार केलेला आहे, पण अद्यापही तो प्रकल्प सुरू होऊ नये बांधूनही आजपर्यंत तो प्रकल्प चालू करण्यात आलेला नाही. तुम्ही पाहू शकता हा प्रकल्प पूर्णपणे बंद पडलेला आहे. तो पूर्णपणे बंद पडले मशीन्स आहेत, या सर्व मशीनला गंज चढलेला आहे. तरी पण दौंड नगरपालिकेने अजूनपर्यंत हा प्रकल्प चालू केलेला नाही आहे. लहान व छोट्या मोठ्या शहरांचा जो मूलभूत सुविधा आहे त्या संदर्भात त्या दौंड शहरातलं जे पाणी येतं सांडपाणी, त्या सांडपाण्याचा प्रकल्प इथं उपलब्ध करूनही अद्यापही तो प्रकल्प सुरू करण्यात आलेला नाही आहे. नक्की दौंड नगर परिषदेला हा प्रकल्प सुरू न करण्याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता दौंड शहरामधले हा प्रकल्प जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या आतमध्ये दौंड नगरपालिकेने कचराही आणून टाकलेला आहे. नक्की दौंड नगर परिषदेला याच्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे अद्यापही दौंडच्या जनतेला समजलेलं नाही आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करून दौंड शहरातलं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी इथं एकत्रित करून त्या सांडपाण्याचा जो प्रकल्प आहे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी दौंडच्या नागरिकांकडनं होत आहे. झूम ऑन न्यूज, पवन साळवे, दौंड.